मी गोरसेनेचे विभागीय अध्यक्ष सोनू चव्हाण. आज आमचे प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभरात किसान आंदोलन जे चालू आहे दिल्लीचं, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही बुलढाणा कलेक्टर ऑफिससमोर बसलेलो आहेत. सरकारने जे 3 कायदे केलेले आहेत, तात्काळ ते कायदे रद्द झाले पाहिजेत, ही अशी आमची मागणी आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की भारत सरकारने शेतकरी विरोधी जो काही कायदा केलेला आहे, त्या कायद्याच्या विरोधामध्ये दिल्लीमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांमार्फत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चाललेलं आहे. मागील 55 ते 56 दिवस झालेले आहेत, तरी देखील सरकार कुठल्याही प्रकारचं ठोस निर्णय त्याबाबत घेत नाही आहे. उलट वेगवेगळ्या बतावण्या करून ढोंग करतून हे आंदोलन लांबवण्याचं कारस्थान या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच म्हणून गोरसेनेच्या वतीने गोरसेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण या भारत सरकारला चेतावणी देतोय की सरकारने शेतकरी विरोधी हा जो काही कायदा अंमलात आणलेला आहे तो कायदा तात्काळ रद्द करावा. आमची मागणी हीच आहे की शेतकरी हा या देशातील पोशिंदा आहे, खऱ्या अर्थाने तो अन्नदाता आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकरी कुठेतरी गुलाम व्हावा या दृष्टिकोनातून हे वेगळे उपाययोजना करण्याचं एक षड्यंत्र या मोदी सरकारचं आहे. म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थनामध्ये गोरसेनेच्या वतीने संपूर्ण भारतभर हे आंदोलन आम्ही करीत आहोत.